आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाचलेल्या दुधापासून हे सुपर सॉफ्ट आणि परफेक्ट असे रसगुल्ले कसे करायचे ते बऱ्याच वेळा घरात दूध नाचतं आणि मग त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो मग त्यावेळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मी अदिती अदितीच बुक ऑफ रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा हे माझं जवळजवळ अर्धा लिटर गाईचं दूध आहे ते नाचलेलं आहे तर इथं मी एक घेतलं घेतलंय आणि त्याच्यावर एक सुती कपडा घेतलाय आणि त्याच्यामध्ये हे सगळं दूध मी ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे हे बघा प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं हे बघा मी त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि नंतर दुसऱ्या पाण्याने पुन्हा हे सगळं व्यवस्थित छान धुवून घेतलं याने काय होईल की ह्याला जर थोडासा वास वगैरे असेल तर तो निघून जाईल मग आपल्या साध्या पाण्याने मी पुन्हा हे धुवून घेतलं आणि पुन्हा त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं हळूहळू प्रेस करून प्रेस करून हे सगळं पाणी काढून टाकायचं जेवढं शक्य असेल तेवढं सगळं पाणी याच्यातलं काढून टाकायचं हे बघा फक्त आतमध्येचा जो दुधाचा भाग आहे तो तेवढाच मला मिळालेला आहे पाणी मी सगळं काढून टाकलेलं आहे हे बघा घट्ट असा मला दुधाचा चक्का इथं मिळालेला आहे आता जो हा चक्का आहे तो चांगला मळून घ्यायचा तर तळव्याने प्रेस करत करत मी हळूहळू याला मळून घेतलेला आहे एक व्यवस्थित पाच एक मिनटाला चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपले जे रसगुल्ले आहेत ते खूप सॉफ्ट होतात इथं मी कढईमध्ये एक लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातमध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि ते मी उकळवत ठेवलेलं आहे हे बघा मग असं चक्का आहे तो व्यवस्थित मळून झालेला आहे तर त्याच्या आता मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत ले ले हे बघा माझे व्यवस्थित गोळे बनवून झालेले आहेत सगळे मी गोळे बनवून घेतलेले आहेत हे बघा साखर पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे चांगलं उकळू द्यायचं साखर पाणी आणि नंतर त्याच्यामध्ये गॅस फ्लेम स्लो करून हळूहळू एक एक रसगुल्ला आतमध्ये सोडायचा हे बघा आणि पाच एक मिनिट हे व्यवस्थित आतमध्ये पाण्यामध्ये उकळू द्यायचं याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक दहा मिनिटं मी चांगलं उकळून घेतलेलं आहे हे बघा छान असं आपला रसगुल्ला तयार झालेला आहे परफेक्ट नंतर मी हे भांडं एक ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि थंडगार असे मस्त असे रसगुल्ले आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू